नमस्कार आपण पाहत आहात डॉक्टर देशमुख यांचे हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मी आज एक तुम्हाला असं एक गवत वनस्पती किंवा जी प्रामुख्याने गवत म्हणूनच ओळखली जाते अशा वनस्पती माहिती सांगणार आहे ही चित्रात दिसते तुम्हाला ही वनस्पती ओळखते का हिला दुधी म्हणतात मोठी दुधी प्रामुख्याने तण म्हणूनच ही आपल्या शेतामध्ये आसपास कुठेही वाढत असते हिला मॅग्झिकन फायर फॅ प्लॅन्ट असंही म्हटलं जातं ही वनस्पती काळात सर्वत्र तसेच पाण्याच्या ठिकाणी कधी वर्षभर वर सापडते हिची सरासरी उंची एक ते दोन ते तीन फूटपर्यंत वाढते पाने अंडाकृती असतात आणि हिचं जर खोड पाहिलं तर ही खोड जी काडी असते ही काडी आतून पोकळ असते हिचं महत्त्वाचं म्हणजे हिचं जर आपलं पान तोडलं किंवा फुलाचा सेंडा तोडला तर याच्यातून पांढऱ्या रंगाचा चीक निघतो म्हणून हिला दुधी असं म्हणतात हिचे पारंपरिक चिकित्सामध्ये भरपूर वापर केला जातो बऱ्याच ठिकाणी याची भाजी बनूनही खाल्ली जाते आदिवासी लोक याला झाड भाजी मानतात कारण की येथे भाजी करून याची आदिवासी लोक बरेचसे खातात हिच्या या दुधीमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटी कॅन्सर गुणधर्म जास्त प्रमाणात सापडतात ही वनस्पती पोटाच्या समस्येवर फार गुणकारी आहे आणि याची जर कोवळ्या पानाची भाजी करून खाल्ली तर बद्धकोष्ठता किंवा पित्त या ज्या समस्या असतात त्या कमी होतात तसेच हो या वनस्पतीचा वापर कृमी म्हणजे जंत जर झाले असेल तरी होतो या वनस्पतीचा जर पानाचा किंवा पायाचा काढा जर पेला तर जंत कमी होतात जंताचा नाश होतो तसंच स्तनदा माताने जर या वनस्पतीच्या मुळाचा काढा घेतला तर त्यांच्या दुधाची क्वालिटी वाढते आणि दूध वाढतं तसंच त्वचा रोगमध्येही वनस्पती उपयोगी येते व रोगमध्ये या वनस्पतीचे पानच सुरगाळून जर आपण ते जिथं रोगचा चट्टा आहे तिथं जर लावले तर त्वचा रोग नाहीसा होतो तसंच जखम भरवण्यासाठी ही वनस्पती उपयोगीच आहे हिच्या पानाचा रस काढून जर आपण जखमीवर लावला तर रक्तसराव लगेच थांबतो आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते तसेच सगळ्यात महत्त्वाचा याचा उपयोग म्हणजे पुरुषामध्ये गनोरिया हा जा आजार आहे सेक्शुअली ट्रान्सफर त्या त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो या काय करायच्याचं मुळाचा जर काढा आठ ते दहा दिवस जर रोज त्या व्यक्तीने घेतला तर तिचा गनोरिया म्हणजेच एस टी डीचं इन्फेक्शन कमी होतं किंवा नाश होतो तर अशी ही बहुउपयोगी वनस्पती आहे पण याकडे आपण फक्त गवत आणि जनावरांचा चारा ह्या म्हणूनच लक्ष देतो तर हिचा वापर आपण जर डॉक्टरांच्या सल्ल्याने केला तर ही आपल्याला खूप खूप औषधी आणि गुणधर्म देणारी वनस्पती आहे खूप फायदेशीर वनस्पती आहे तर मित्रांनो ही होत्या आजची हेल्थ टिप्स माहिती कशी वाटली ही कॉमेंटपणे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद